नमस्कार, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी सौ संजीवनी शैलेंद्र जाधव, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 98 दिवा येथे कार्यरत आहे. आज आपण मराठी या विषय इयत्ता 8वी मराठी या विषयावरती आपण कविता बघणार आहोत. तर तुमचं फुलांनी स्वागत आहे. विषय मराठी, कवितेचं नाव आहे नव्या युगाचे गाणे आणि या कवितेचे लेखक आहेत विभा नेमाडे. त्यांचा आपण थोडक्यात परिचय बघूया. विभा नेमाडे यांचा जन्म 1920 आणि त्यांचा मृत्यू सण आहे 2016. कवी, लेखक, त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनातील मार्मिक भाष्य आढळून येते. म्हणजे त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांमधून त्या काळचं जे समाज जीवन आहे त्याविषयी त्यांनी आपल्या भावना त्या कवितामध्ये प्रकट केलेल्या आहेत. अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे. मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे, नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहे हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. ही प्रस्तुत कविता किशोर जानेवारी 1998 या मासिकातून घेतलेली आहे. तुम्हाला मासिक माहिती असेल बघा, किशोर आहे. त्या मासिकांमध्ये बरेच लेख कविता प्रसारित केल्या जातात. तर ही जी कविता आहे नव्या युगाचे गाणे, ही कविता जानेवारी 98 या वर्षातल्या किशोर मासिकातून घेतलेली आहे. आता आपण बघूया की हे जे आहे कविता आहे विषय मराठीचा आपला, पण या कवितेचं नावच असं आहे की नव्या युगाचे गाणे आणि याच्यातून विज्ञान क्रांती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. तर विज्ञान आणि मराठी याचा कसा सहज संबंध येतो ते आपल्याला याच्यातून दिसत आहे. तर कवी नेमाडे म्हणतात की विज्ञानाच्या प्रगतीमुळे जो मानवामध्ये बदल झालेला आहे तो आपण इथे अभ्यासतो आहोत. तर बघा, तुम्हाला माहिती आहे अश्मयुग बऱ्याच वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी हे आपण अभ्यासामध्ये अभ्यासलेलं आहे. अश्मयुग, अश्मयुग म्हणजे काय? तर त्या काळामध्ये दगडांच्या वस्तू बनवल्या जात होत्या. भाला, सुरी म्हणा किंवा जे काही अवजार होती ती सगळी त्यावेळी दगडाने बनवली जात होती. पुरातन काळामध्ये बऱ्याच वर्षापूर्वीचा हा काळ आहे. म्हणजे त्यावेळी जेव्हा चाकाचा शोध लागला, दगडी चाक, आणि त्यानंतर जी विज्ञानामध्ये प्रगती झाली ती आतापर्यंत ती प्रगती होतच आहे. म्हणजे बघा, हा प्रत्येक वेळेस एक एक नवीन नवीन शोध लागतो आणि त्याप्रमाणे विज्ञानामध्ये क्रांती घडत असते. आणि ही जी क्रांती आहे, आता आपण 21व्या शतकात आहोत, तर या दगडी चाकापासून जी सुरुवात झालेली आहे या क्रांतीला ती आतापर्यंत आपण बघत आहोत. आता हे बघा, हे कोणतं चित्र दिसतंय बरं? तुम्हाला आठवलं असेल बघा बरं, नासा. काय आठवतंय का? तर नासा ही एक अंतराळ संस्था आहे आणि याच्यामध्ये नासाचा पूर्ण अर्थ फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही अंतराळ संस्था आहे, संशोधन करणारी, आणि ही अमेरिकेतली संस्था आहे. आपल्याला आता आपण 8वीत आहोत म्हणजे आपल्याला थोडंफार जगातल्या घडामोडी आपल्याला माहिती होतात. बरीच प्रसार माध्यमं आहेत की बातम्या, टी व्ही, वर्तमानपत्र, यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. तर नासा हे जगातलं एक मोठं संशोधन करणारा संस्था आहे. आता ही कुठे आहे बरं हे नासा? तर हे नासा आहे अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन हे जे ठिकाण आहे तिथे हे नासाची बिल्डिंग आहे आणि तिथे अनेक संशोधन केलं जातं. आता नासाला का बरं वाटलं की आपण हे करावं, संस्था स्थापन करावी? तर आपल्या पृथ्वीचा, आता आपल्याला जी पृथ्वीची सखोल माहिती मिळते, तर
तर ह्या सगळ्या संशोधनामुळेच म्हणजे पृथ्वीची सखोल माहिती, पृथ्वीच्या अवतीभोवती असणारे जे ग्रह तारे आहेत त्यांची सखोल माहिती मिळवण्यासाठी ही संस्थेची स्थापना करण्यामध्ये आली. आता आपल्याला बघा, चंद्र आपण बघतो, आपल्याला खूप जवळच आहे, चंद्रावरती अनेक कविताही झालेल्या आहेत. आई आपली चंद्राला भाऊ म्हणते, संकष्टीला आपण चंद्राची पूजा करतो आणि उपवास सोडतो. तर हा जो चंद्र आहे जो मानवसृष्टीला खूप जवळचा वाटतो, अशा ह्या चंद्रावर पहिलं पाऊल अपोलो या 1969 मध्ये, अपोलो हे जे उपग्रह आहे त्यात नील आर्मस्ट्रॉंग यांनी या चंद्रावरती आपलं पहिलं पाऊल टाकलेलं आहे, असा तो हे आहे. आणि बघा, कल्पना चावला तुम्ही नाव ऐकलं असेल, आपली भारतीय महिला जी अमेरिकेत नासातल्या संस्थेमध्ये काम करत होती, ती सुद्धा 2003 मध्ये अंतराळामध्ये तिने प्रवास केलेला आहे, भारताची पहिली महिला. त्यानंतर सुनीता विल्यम्स ही सुद्धा भारतीय वंशाची महिला आहे, तिनेही अंतराळ प्रवास केलेला आहे. तर तिने जो प्रवास केलेला आहे तो प्रवास प्रदीर्घ असा प्रवास केलेला आहे आणि तिच्यावरचा तो विक्रम आहे. असे आपले काही महिला या अंतराळाचा या संस्थेचा भाग आहेत. त्यानंतर बघा हे चित्र दिसतं, हे तर तुमच्या अगदीच ओळखीचं असणार आहे, इस्रो. इस्रो ही आपल्या भारताची अंतराळ संस्था आहे. इस्रो म्हणजेच काय, तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था. या संस्थेची स्थापना 1969 मध्ये बंगलोर येथे करण्यात आली. आपल्या इस्रोने पहिलं जे उपग्रह सोडलेला आहे त्याचं नाव आहे आर्यभट्ट, हे तुम्ही ऐकलं असेल. आर्यभट्ट हे आपलं पहिलं उपग्रह आहे आणि ते 1975 मध्ये सोडलेलं आहे. त्यानंतरच्या आणखी अशा बऱ्याच घडामोडी केलेल्या आहेत या इस्रोने. आणि आपल्या भारतीय राकेश शर्मा यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, आपल्याला गेल्या मागे पाठ पण होता यांच्याविषयी. तर हे जे राकेश शर्मा आहेत त्यांनी 1984 मध्ये पहिल्यांदा चंद्रावरती पाऊल टाकलेले आपल्या भारतीय व्यक्तीने. त्यानंतर अजून असे बरेच इस्रोने एवढे असे उपग्रह पाठवले आहेत. तर 2017 ला त्यांनी एक विक्रमच केला, 104 उपग्रह त्यांनी एका वेळेत पाठवलेले आहेत जगामध्ये. त्यावेळेला खूप वाहवा झाली आपल्या भारताची की यशस्वी असं त्यांनी ते प्रक्षेपण केलेलं आहे. त्यामध्ये आपले 3 उपग्रह होते आणि बाकी इतर देशांचे होते. त्यामध्ये अमेरिका आहे, जर्मनी आहे, इस्राईल आहे, कझाकिस्तान आहे, नेदरलँड आहे, त्यानंतर स्वित्झर्लँड आहे, अशा इतर अनेक देशांचे उपग्रहसुद्धा त्यांनी त्याचबरोबर पाठवलेले आहे. नासाने अशा अनेक मोहीम राबवल्या आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 2008 मध्ये चांद्रयान 1 ही मोहीम राबवली. त्यानंतर त्यांनी मंगळयान, मंगळ हा बघा कितीतरी लांब असलेला ग्रह आहे पण मंगळावरती जाय 2013 साली आपल्या इस्रोने मोहीम आखलेली आहे. आणि 2019 मध्ये चांद्रयान, हे तर तुम्हाला माहिती असेल, हे तुमच्या माहिती म्हणजे तुमच्या आसपासच ही घटना घडलेली आहे आत्ताच, त्यामुळे ती ताजी घटना आहे. तर हे पण तुम्हाला माहिती असेल की दक्षिण ध्रुवावरती पाठवणारी ही पहिलीच मोहीम होती इस्रोची. अशी असा हा आपला भारताचा इस्रो, त्याची ही बिल्डिंग बघा, ही आहे बेंगलोरमध्ये. तर ह्या इस्रोने अनेक याच्यामध्ये अनेक अशा महान व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश आहे किंवा त्यांच्या कार्याचा आपल्या देशाला असा भरपूर असा उपयोग झालेला आहे. त्यापैकी एक आहेत डॉक्टर होमी भाभा. बघा यांच्या परीक्षा आहेत ना यांच्या नावाने. यांनी अशी एक खूप अशी छान अशी क्रांती आपल्या या भारत देशामध्ये घडून आली. भारतातील अणुसंशोधन आणि अवकाश संशोधनाचे जनक असं यांना म्हटलं जातं. 1945 साली टाटा मूलभूत संस्थेची स्थापना करण्यास मदत त्यांनी केलेली आहे. आणि 1948 साली अणुऊर्जा आयोगाची स्थापना केलेली आहे.
भारत देशात अणुभट्टीची स्थापना 1956 साली झाली आणि ती आशियातील पहिली अणुभट्टी आपल्या भारतामध्ये स्थापन केलेली आहे असा बहुमान यांनी असं कार्य केलेलं आहे. आता 1974 पोखरणमध्ये पहिला अणुस्फोट घडून आणला आणि हे जे डॉक्टर होमी बाबा आहेत ना त्यांना 1954 पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेलं आहे. तर त्यांचा आपल्या अणुसंशोधनामध्ये आपल्या इस्रोमध्ये वैज्ञानिक क्रांतीमध्ये आपल्या भारतातला त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्यानंतर बघा हे तर तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे असतील असणारच कारण ते आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती होते. ते राष्ट्रपती होण्यापूर्वी जवळजवळ 1963 पासून ते इस्रोमध्ये काम करत आहे कार्य करत आहेत. त्यांनी तर या एवढी प्रगती केली या अवकाश अंतराळ या संस्थेमध्ये की त्यांनी त्रिशूल पृथ्वी आकाश व नाग या अग्निक्षेपण आहे अग्निबाणांची निर्मिती केलेली आहे आणि म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. बघा तुम्हाला माहिती असेल तुम्हाला आपल्या सामान्य ज्ञानमध्ये हा प्रश्न येतोच येतो तर आपल्या अशा भारताचे हे राष्ट्रपती यांचं कार्य पाहता त्यांना मिसाईल मॅन म्हणून पदवी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना भारताचे जे पुरस्कार आहेत त्यातला पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतातला सर्वोच्च जो पुरस्कार आहे भारतरत्न हा सुद्धा त्यांना 1998 मिळाला असे हे आपले सर्वांचे अब्दुल कलाम. आता हे बघूया. आता हे चित्र बहुतेक तुम्हाला माहिती नसणार आहे म्हणूनच मी एक त्यांची माहिती व्हावी म्हणून यांच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे आहेत श्री शंकर दीक्षित. हे सुद्धा एक त्या काळातले म्हणजे फार जुन्या काळातले हे एक खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा काळ म्हणजे कधीचा तर 1853 आणि 1898 हा त्यांचा काळ आहे. तर महाराष्ट्रात भारतीय ज्योतिषशास्त्र आणि गणिती म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. याद्वारे ग्रीक आणि भारतीय ज्योतिषशास्त्र हे स्वतंत्र वेद व संशोधन याद्वारे भारतातच विकसित झालेलं हे शास्त्र आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंचांग शोधनाचे शास्त्र नक्षत्र संस्था त्यानंतर अंकगणित हे भारतीयांनी जगाला दिलेलं आहे हे त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की हे सगळं भारतीयांचं आहे इतर कोणाचं नाही आहे. तर असे हे शंकर दीक्षित हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत म्हणून मी त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून दिली आहे. आता आपण बघूया कविता. तर कविता पण गायन करूया. कविता सगळ्यांना गायन करायला आवडते हो ना. अणुरेणू तुन शब्द प्रकटती चला चला पुढती अणुरेणू तुन शब्द प्रकटती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा झनी विजला हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा झणी विजला उत्कर्षाचा अणप्रगतीचा मार्ग नवा दिसला उत्कर्षाचा अणप्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळेपण गेले नवी चेतना अंतरी स्फुर दुबळेपण गेले नैराश्याच्या होळी मी तेज नवे आले नैराश्याच्या होळी मधुनी तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला अमरत्वाची फुले गुंफुनी फुया माला
अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया मला, नको खिन्नता नको दीनता सूर्य पहा उगवतो, नको खिन्नता नको दीनता नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा भरतो, उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा भरतो, नसा नसातून जोश उसळते नव आशा चित्ती, नसा नसातून जोश उसळते नव आशा चित्ती, अणुरेणूतून शब्द प्रगटते चला चला पुढती, अणुरेणूतून शब्द प्रगटते चला चला पुढती, चला चला पुढती हो हो चला चला पुढती। तर अशी ही जी कविता आहे, ही कविता गायल्यानंतरच आपल्यामध्ये एवढं तसं चैतन्य येतं, अशी ही विभा नेबाड्यांची कविता। तर ते काय सांगतात ह्या कवितेतून आपल्याला, तर मानवतेची या विज्ञानामुळे काय प्रगती झाली आहे ते थोडक्यात आपल्याला याच्यातून ते सांगत आहेत। बघा, अणुरेणूतून शब्द प्रकटती चला चला पुढती। अणुरेणू माहिती असते ना, आता आपण विज्ञानात शिकतोच, अणुरेणू म्हणजे अति सूक्ष्म कण की ते आपल्याला डोळ्यांनाही दिसत नाहीत असे जे सूक्ष्म कण आहे। आणि जशी ज्यावेळी अणुरेणूंची आपल्याला शोध लागला त्यानंतरच विज्ञानामध्ये अनेक क्रांती घडलेल्या आहेत, अनेक प्रयोग झालेले आहेत। त्यामुळे हे अणुरेणू सगळ्यांना सांगत आहेत, त्यांच्यातून शब्द प्रकटते आहेत की चला चला पुढती, की जनहो तुम्ही आता अजिबात थांबू नका, मागे वळून बघू नका, आता विज्ञान आलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचे, पुढे पुढे जायचं आहे। विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती। बघा, विज्ञान काय घेऊन आलेलं आहे, तर प्रकाश नव तेज घेऊन आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या या मानवी जीवनात अनेक क्रांती घडलेली आहे, म्हणजे बदल झालेला आहे। कितीतरी बदल आपण बघतो की या विज्ञानामुळे, आपण जर मागे जर विचार केलात तर मागचं युग किंवा मागचं आणि आत्ताचं याच्यामध्ये किती बदल झालेला आहे। आणि खरंच विज्ञान जसं मानवाच्या जीवनामध्ये आलं, विज्ञानाने जशी प्रगती केली तसं मानवाचं जीवन सुधारत गेलं, त्यांच्यामध्ये बदल होत गेला, त्यांच्यामध्ये क्रांती घडत गेली आणि ही क्रांती खूप काही देऊन गेली। आता बघा काय क्रांती झाली। बघा, तुम्हाला मी सांगितलं का, अश्मयुग जेव्हा होतं त्यावेळेला चाकाचा शोध लागला आणि अनेक त्यानंतर संशोधन झालं। पण आता आपण बघतो, आपण घरामध्ये आपल्या बऱ्याच पूर्वीच्या, आता हे चित्र बघून तुम्हाला असं आठवलं असेल की जातं आहे, वाटा वरवंट आहे, या पाट्या वरवंट्यावरती पूर्वी मसाला केला जायचा, असं अजूनही खेडेगावामध्ये जिथे दुसऱ्या सोयी नाही आहेत त्या ठिकाणी अजूनही हे वापरलं जातं। जातं पूर्वी माहिती आहे, बायका तुम्हाला सकाळी उठून जात्यावरती दळल्यानंतरच घरामध्ये त्यांच्या भाकरी होत होती, पण आता तसं नाही आहे। आता विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे की आपण चक्कीमध्ये जाऊन आधी दळण आणत होतो, आता घरघंटी आलेली आहे की घरामध्ये सुद्धा आपण त्रास न होता आठवड्याचं आपण असं दळून ठेवतो। पूर्वी कसं बायका हे दिवसादिवसाला त्यांना हे करावं लागत, त्याच्यात त्यांचा वेळही जात होता, पण आता तसं नाही। विज्ञानाने एवढी क्रांती घडवलेली आहे की प्रत्येक कामामध्ये सुधारणा झालेली आहे। म्हणजे आता पाटा वरवंटा गेला, मिक्सर आला, जातं गेलं, घरघंटी आली, असे अनेक बदल हे कशामुळे घडलेले आहेत, तर विज्ञानामुळे घडलेले आहेत। आणि हे बदल घडवणारे कोण आहोत, तर तुम्ही आम्ही आहोत। तर ह्या विज्ञानामुळे असा जो बदल झालेला आहे तो निश्चितच अनुकूल आणि चांगला असा झालेला आहे। आता बघा, नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य। काय आहे, नवयुग आलेला आहे। युग, नव म्हणजे नवीन आणि युग म्हणजे काय, तर युग याचा अर्थ असा आहे की 100 वर्षाचा जो काल होतो त्याला एक युग असं म्हटलं जातं। आणि आता आपल्या मध्ये हे नवयुग आलं आहे आणि ह्या नवयुग आल्यामुळे, नवयुग आलं म्हणजे कोणाचं युग आलं, तर विज्ञानाचं युग आलं। आणि ह्या विज्ञानाचं युग आल्यामुळे आपल्या या धरतीवर म्हणा किंवा सगळीकडे कसं असं त्याचा प्रकाश पडलेला आहे,
असं चैतन्य सगळ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं कसं भव्य दिव्य असं सगळं असं दिसत आहे. आता बघा कसं होतं, पूर्वी खूप अंधश्रद्धा होत्या समाजामध्ये, आणि त्याच्यामुळे लोक काय म्हणायचे, काय अंधश्रद्धा होत्या, बरं आजारी पडलो तर देवीचा कोप झाला म्हणून आजारी पडलो, मग लोक त्यावेळेला काय करायचे तर मांत्रिक किंवा असंच कोणाकडे ते जाऊन आणि तो मग अंगारा येते लावून असं करायचं. तर खरंच आपण आजारी हे देवीमुळे पडतो का, तर नाही आहे. तर आजारी पडण्याचं अनेक कारणं आहेत, आणि ती कारणं तो शोध कोणी लावला, विज्ञानाने लावला. ताप का येतो, इतर आजार का होतात, उलट्या का होतात, ह्याची सगळी कारणं विज्ञानाने शोधून काढलेली आहेत, त्याच्यावरती त्यांनी औषधंही तयार केलेली आहेत. तर असं हे विज्ञान, त्याच्यामुळे विज्ञानाची ही प्रगती आपल्याला अनुकूल आहे किंवा आपल्याला खूप काही देऊन गेलेली आहे. आता हे बघा, आपण या चित्रामध्ये बघत आहोत की एवढा उत्साह आलेला आहे की सगळ्यामध्ये प्रगती केलेली आहे. अगदी पाहिलं तर आपण रोबोट हे आपण रोबोट हे फक्त असं ऐकण्यातच आहे, आपण काही टी व्हीवरती पाहिलेले पण आहेत. तर अशा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट आहेत, बघा त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. आणि रोबोट म्हणजे काय, तर एक माणसाची प्रतिकृती जशी काही तयार केलेली आहे, म्हणजे जसं आपल्याला काम सांगितलं की आपण के करतो, तसंच या रोबोटला काम सांगितलं की तो रोबोट माणसाने दिलेल्या सूचना अगदी तंतोतंत पाळतो. एक वेळ माणूस काय करतो, एखादं काम झालं तर कंटाळा करतो, त्याच्यामध्ये चुका करतो किंवा नंतर करेन म्हणतो, पण रोबोटचं तसं नाही आहे. रोबोटला आळस हा माहीतच नाही आहे, त्यामुळे त्याला जसं आपण सूचना देईल तसं तो त्याचं काम अगदी चोख पाडतो, पूर्ण करतो. असा हा रोबोट हा कोणी बनवलेला आहे, तर मानवाने बनवलेला आहे. या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये यंत्रयुग आलं, नवीन नवीन यंत्र आली आणि मानवाने अशी ही प्रगती केलेली आहे. भरपूर उंच अशी भरारी घेतलेली आहे, आणि अनेक क्षेत्र, म्हणजे फक्तच एकच क्षेत्र असं नाही आहे, तर अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे. तर तुम्हाला तर हे माहिती आहे, आता ही प्रगती कशी होते बघा, नुसतं असं बोलून प्रगती होत नाही, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतो. तुम्हाला माहिती आहे न्यूटन असे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, काय झालं बरं, माहिती आहे तुम्हाला ते की सफरचंद असं खाली पडलं, मग ते विचार करू लागले की हे खालीच का बरं पडलं, ते फळ ते वरती का नाही गेलं, किंवा असं एक त्यांना तो विचारांना चालना मिळाली, चालना मिळाली म्हणजे ते विचार येऊन गेला त्यांच्या मनामध्ये असं का. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये असं का हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा आपण त्या काचं उत्तर शोधायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण त्या काचं उत्तर शोधायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला त्यातील खोलवर त्याच्या मुळाशी जाऊन त्यातलं जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो शोधला जातो, तपासला जातो. तसं आणि त्या असं म्हणजे हे जे ज्यांनी शोध लावलेले आहेत, त्यांनी शोध काही फक्त एका दिवसात नाही, शोध एक बघा, शोध हा एका दिवसात कधीही लावता येत नाही. त्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न, कष्ट करण्याची एक जिद्द हवी, आणि तो प्रयोग शेवटपर्यंत नेण्याची तुमचा तो एक ध्यास हवा की नाही मी हे पूर्ण करणार, हा शोध मी लावणारच. एडिसन माहिती आहे ना तुम्हाला, त्यांच्या बाबतीत पण असंच झालं, बल्बचा शोध त्यांनी लावला आणि बऱ्याच वेळा म्हणजे खूप वेळा त्यांनी ते बल्ब केले आणि ते अयशस्वी झाले, पण त्यांनी हार नाही मानली. ते म्हणाले की नाही मी हा शोध पूर्ण करणारच, आणि असे त्यांनी हजार एक प्रयोग केले आणि त्याच्यानंतर तो शोध लागला. म्हणजे बघा, तो प्रयोग करणार तुम्हाला जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. तर अशीच जिद्द आपण सगळ्यांनी ठेवायची असं कवी आपल्याला सांगतोय की या शून्यातून आपण विश्व उभारू. म्हणजे शून्यातून म्हणजे काय, तर प्रतिकूल परिस्थितीतून, जेव्हा तुमच्याकडे काहीच त्याच्यासाठी नाही आहे पण तुमच्या ते जिद्द आहे, मग तुम्ही काय करता, जिद्द असेल तुम्हाला ते करायचंच असेल असं तुम्ही ठरवलंच असेल, तर आलेल्या ज्या अडचणी आहेत, जी संकट आहेत,
मग आपण रडत नाही बसत, अरे हे संकट आलं ते संकट आलं मी कसं करू आता, हे मला होणार नाही, नाही मला करायचं आहे आणि मी ते करणारच, मग किती संकट येऊ मग काही हो, पण मी ते काम पूर्ण करणारच, त्याच्यावरती मात मी करणार आणि ती मी ते काम मी पूर्ण करणार. बघा मित्रांनो, आज आपण ही जी कविता पाहिली की नव्या युगाचे गाणे, या कवितेमध्ये मराठी आणि विज्ञान ह्याचा कसा संबंध आहे तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पहिले दोन कडवं पाहिलेली आहे, त्याचा आपण अभ्यास केलेला आहोत, त्याचा भावार्थ आपण समजून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या पाठामध्ये बघूया. धन्यवाद.